सुसंवाद घडवून आणला, परंतु त्या सुसंवादातून सिडको प्रशासन नेहमीप्रमाणे मुजोर पद्धतीनं प्रकल्पग्रस्तांशी वागला. ती जवळजवळ 3 ते 4 तास मीटिंग चालू असतं, पण आमचा समाधान झालेला नाही. येत्या 24 तारखेला काम बंद आंदोलन 100% करणार म्हणजे करणारच. नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्त नेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव दिले जावे यासाठी मागील अनेक दिवसांपासून विमानतळ प्रकल्पग्रस्त समितीतर्फे आंदोलन केले जात आहे. नुकतीच भूमिपुत्र परिषद देखील पार पडली, ज्यामध्ये 4 जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात भूमिपुत्र आपले समर्थन दर्शवण्यासाठी उपस्थित होते. या परिषदेत 2 महत्त्वपूर्ण ठराव पारित झाले आणि सिडकोने तोडगा काढला नाही तर 24 तारखेला विमानतळाचे काम बंद पाडू असा इशारा देखील देण्यात आला. वातावरण अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांच्या मध्यस्थीने सिडको प्रशासन आणि प्रकल्पग्रस्त यांच्यामध्ये नुकतीच एक बैठक सिडको भवन येथे पार पडली, जेथे विमानतळ प्रकल्पग्रस्त कृती समितीचे उपाध्यक्ष रामशेठ ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि युवा प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांची तब्येत बरी नसल्याने या बैठकीचे नेतृत्व सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक यांनी केले, परंतु बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने प्रकल्पग्रस्त नाराज होते. काय होते या बैठकीतील प्रमुख मुद्दे? भूमिपुत्रांच्या प्रत्येक प्रश्नावर सिडको निरुत्तरित. आगरी कोळी कराडी संघर्ष समितीचे अध्यक्ष रुपेश धुमाळ यांनी सांगितले की त्यांनी 12 मुद्दे सिडको समोर मांडले, ज्यामध्ये प्रमुख मुद्दा विमानतळ नामकरणाचा ठराव जो सिडकोने पाठवला आहे तो विखंडित करण्यासंदर्भात होता, परंतु सिडको त्यावर उदासीन दिसली. जेव्हा ठरावाची प्रत मागण्यात आली तेव्हा देखील सिडकोने नकार दिला. बघायला उपस्थित पोलीस प्रशासन होते, DCP होते, SCP होते, सोबतच पनवेल शहर पोलीस स्टेशनचे PI साहेब होते, त्यांच्यासोबत सर्वपक्षीय कमिटीमार्फत उपाध्यक्ष म्हणून रामशेठ ठाकूर साहेब होते, जगन्नाथ पाटील होते, दशरथ भगत होते, अशी जगदीशबाई होते, अशी बरीचशी मंडळी होती आणि 27 गाव कमिटी संपूर्ण उपस्थित होती. याच्यात विषय भरपूर 12 विषय होते. 12 मुद्द्यातून एक महत्त्वाचा मुद्दा, पहिली सुरुवात जी आजपर्यंत आंदोलनं ज्या नामांतरासाठी झाली की विमानतळाला नाव हा दिवाटी साहेबांचा लागला पाहिजे, या नावाचा ठराव हा विखंडित करावा ही पहिली मागणी होती. परंतु याच्यावर MD साहेबांचा विषय असा होता की मी यावर भाष्य करू शकत नाही. मग त्यांना सांगितलं, तुम्ही विखंडित करण्यावर भाष्य करू शकत नाही तर कमीत कमी तुम्ही आम्हाला त्याची छायांकित प्रत तरी द्या ठरावाची, की नक्की तुम्ही ठराव काय घेतला आहे आणि कशा पद्धतीनं घेतला आहे. परंतु त्याच्यावर देखील ते निरुत्तर राहिले की हे सुद्धा आम्ही देऊ शकत नाही. असे नंतर त्याच्यानंतर होतं की 5 गावांना पाणी जातो, ब्लास्टिंगचा ज्या गावांना त्रास होतो याच्यावर काय, तर त्याच्यावर देखील सेम की जो आता जी कामं चालू आहेत भरावाची, त्या कामांच्या ह्याच्यात पाणी येतो आहे त्यांच्यावर आमचं नियोजन चालू आहे. आणि म्हणजे फक्त आश्वासनं, परंतु विषय असा नव्हता की नियोजन कम्प्लीट आहे, कुठेतरी त्याच्यातून काही साध्य होणार आहे असा कोणताही प्रश्न झालेला नाही. फक्त क्रिकेटची मैदानं ही प्रत्येक गावासाठी आम्ही देऊ आणि ते लेखीसुद्धा देऊ याच्यावर ते ठाम राहिले. आणि दुसरा मुद्दा होता की वाघिवली गावाचा पाणी बंद केला आहे पिण्याचा, त्याच्यावरसुद्धा निरुत्तर. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर त्यांच्याकडे एकच उत्तर होता का निरुत्तर. सिडको प्रशासनाची प्रकल्पग्रस्तांप्रती मुजोर भूमिका. बैठकीत हा देखील मुद्दा मांडण्यात आला की सिडको मंदिरांच्या ऐवजी भूखंड देणार का, यावर देखील सिडकोने चक्क नाही अशी प्रतिक्रिया दिली. स्थानिक प्रकल्पग्रस्त मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार आणि उद्योग देण्यावर देखील सिडको उदासीन असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सिडकोचा प्रकल्पग्रस्तांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मुजोर असल्याचेही ते म्हणाले. असा मुद्दा मांडला की जी खाजगी मंदिरं आहेत त्यांचे तुम्ही भूखंड घेणार आणि त्याच्या बदल्यात त्यांना भूखंड देणार का, तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही भूखंड देणार नाही. मग त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही एक करा, जर तुम्ही आमचे भूखंड घेताय आणि देत नाही, मग घेण्याची तरतूद आहे आणि देण्याची तरतूद नाही का, तर ते पुन्हा त्याच्यावर ते महाराष्ट्र शासनाच्या ह्याच्यात येईल, आम्ही त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. पुन्हा विषय निघाला इथल्या स्थानिकांच्या मुलांना प्रशिक्षण देऊन नोकऱ्या देऊन त्यांना उद्योग देण्याचा. याच्यात सिडकोच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रशिक्षण देऊ, परंतु सिडको नाही, कुठल्या तरी कंपनीतर्फे प्रशिक्षण देऊ, सिडको त्याला खर्च करणार नाही, परंतु नोकऱ्यांवर आम्ही काही बोलणार नाही. म्हणजे 80% सरकारचं प्राधान्य असताना कुठल्याही प्रकल्पात, स्थानिक प्रकल्पात असताना इथे आम्हाला सांगतात की तुम्हाला नोकऱ्या भेटणार नाही, उद्योग भेटणार नाहीत, तरीसुद्धा आम्ही विमानतळाला सहकार्य करावं
व्हावा अशी पोलीस प्रशासनाची भावना आहे. परंतु पोलीस प्रशासनाने चांगला सहकार्य केल्यामुळं सिडको आणि प्रकल्पग्रस्त हा सिडकोने जो उभा केलेला वाद आहे त्याला आज कुठेतरी वाचलता झाली नाही. तर एवढ्या दिवस फक्त कोरोना भागात आंदोलनं निघत होती म्हणून आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला धन्यवाद देतो की त्यांनी सुसंवाद घडवून आणला. परंतु त्या सुसंवादातून सिडको प्रशासन नेहमीप्रमाणे मुजोर पद्धतीनं प्रकल्पग्रस्तांशी वागला. 24 तारखेच्या आंदोलनाची भूमिका लवकरच लोकांसमोर मांडणार. रुपेश धुमाळ यांनी असेही सांगितले की या बैठकीत जो निर्णय झाला त्यावर आम्ही आणि 27 गाव समिती लवकरच निर्णय घेऊ. सभेचे मिनिट्स घेऊन 24 तारखेच्या आंदोलनाची भूमिका लोकांसमोर मांडू. या प्रकल्पांसाठी डेव्हलपमेंटसाठी आमची राहती घरं दिली, पिकत्या शेतजमिनी दिल्या आणि मिटिंगला येण्यासाठी आमचीच हे सिक्युरिटी लोक सिडकोची आमची अडवणूक करतात म्हणजे किती मोठा सामाजिक अन्याय ही लोक आमच्यावर करतात. आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येणाऱ्या 24 तारखेचा जो आंदोलन आहे त्याच्यावर आज झालेल्या निर्णयावर आम्ही आणि 27 गाव कमिटी व सर्वपक्षीय कमिटी लवकरच निर्णय घेऊन सभेचे मिनिट्स घेऊन लोकांसमोर काय भूमिका ती घेऊन येऊ. 24 तारखेला विमानतळाचे काम बंद पाडणार. प्रकल्पग्रस्त नेते नंदराज मोंगाजी यांनी यावेळी सांगितले की सिडको समवेत 3 ते 4 तासांपासून सुरू असलेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही आणि म्हणून आगामी 24 तारखेला 100% आंदोलन होणार असा इशारा देखील त्यांनी सिडकोला दिला. शासनाच्या माध्यमातून आज आम्हाला मीटिंग दिली आणि ACP साहेब DCP साहेब सिनियर साहेब पनवेल शहर पोलीस स्टेशनचे त्यांच्या माध्यमातून जी आज मीटिंग घडवली ती जवळजवळ 3 ते 4 तास मीटिंग चालू असतं पण आमचा समाधान झालेला नाही. येत्या 24 तारखेला काम बंद आंदोलन 100% करणार म्हणजे करणारच. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.